division of indices with the same base. Base same असणाऱ्या घातांकित संख्येचा भागाकार आपण इथे पाहायचा आहे. एग्जाम्पल 6 रेज्ड टू 4 डिवाइडेड बाय 6 रेज्ड टू 2. 6 चौथा घात भागिले 6 दुसरा घात. या पद्धतीने मांडणी करून घ्यायची आहे. 6 रेज्ड टू 4 डिवाइडेड बाय 6 रेज्ड टू 2. 6 रेज्ड टू 4 म्हणजे काय? तर 6 मल्टीप्लाय 4 टाइम 6 इंटू 6 इंटू 6 अँड इंटू 6. 6 रेज्ड टू 2 मीन्स द मल्टिप्लिकेशन ऑफ 6 2 टाइम मीन्स 6 इंटू 6. इथं जर आपण ऑब्झर्वेशन केले तर आपणाला हे लक्षात येईल की या 6 हा 6 कॅन्सल होतो, या 6 हा 6 कॅन्सल होईल आणि आपणाला इथं 6 इंटू 6 असे दिसेल. हेच जर आपण घातांकित संख्येत लिहायचं झालं तर 6 इंटू 6 म्हणजे 6 तर 2 वेळा गुणाकार आहे म्हणून 6 रेज्ड टू 2 असं याचं आन्सर येईल. त्याच पद्धतीने इथं सुद्धा बेस सेम आहेत, बेस हे सेम आहेत आणि बेस सेम असून तिथं भागाकार आहे. फक्त बेस हे काय आहेत? मायनस आहेत. जरी बेस मायनस असतील तरी सुद्धा याच पद्धतीने मायनस 2 रेज्ड टू 4 डिवायडेड बाय मायनस 2 रेज्ड टू 3. बघा इथंही तशीच मांडणी करून घ्यायची आहे. मायनस 2 डिवायडेड 4 रेज्ड टू 4 डिवायडेड बाय मायनस 2 रेज्ड टू 3. आता इथंही आपण 2 काय केलेलं आहे, 4 वेळा गुणाकाराच्या स्वरूपात लिहिलेलं आहे. त्याचबरोबर खाली इथं सुद्धा त्याच पद्धतीने येईल. 2 रेज्ड टू 3 म्हणजे 2 वेळा गुणाकार. इथंही निरीक्षण केला तर या 2 हा 2 कॅन्सल, या हा मायनस टू कॅन्सल होतील, हे मायनस टू कॅन्सल होतील आणि शेवटी आपणाला एकच मायनस 2 मिळेल. एकच मायनस 2 मिळालेला आहे. आणि मग आपण हे इंडेक्सच्या स्वरूपात कसं लिहायचं? तर मायनस 2 रेज्ड टू 1 मायनस 2 रेज्ड टू 1. दुसरा इथं बेस शिल्लक राहिलेला नाही. म्हणजे जर इथं तुम्ही ऑब्झर्वेशन केला तर हे जे इंडेक्स आहेत, इंडेक्स 4 आणि 2 आणि आन्सर आलेला आहे 2. म्हणजे जर ऑब्झर्वेशन केलं तर लक्षात येते की आपल्याला ह्या इंडेक्समधून 2 कमी झालेले आहेत, 4 2 कमी झालेले आहेत आणि आन्सर 2 आलेला आहे. इथं सुद्धा बघा, इथं इंडेक्स 4 आहे आणि इथं इंडेक्स 3 आहे. या 4 3 कमी होऊन इंडेक्स 1 राहिलेला आहे. याचा अर्थ ज्या वेळेला बेस सेम असतात, बेस सेम असतात अशा वेळेला जर त्यांच्यामध्ये डिव्हिजन असेल, बेस सेम असेल अशा घातांकित संख्यांच्यामध्ये जर डिव्हिजन होत असेल, भागाकार होत असेल, तर त्यांचे जे इंडेक्स असतात ते काय करायचे असतात? मायनस करायचे असतात. बघा आणखीन एक उदाहरण आपण सोडवून, आणखीन 1-2 उदाहरण सोडवून पाहूया. फायू रेज्ड टू 8 डिवायडेड बाय 5 रेज्ड टू 3. 5 रेज्ड टू 8 डिवायडेड बाय 5 रेज्ड टू 3 म्हणजे 5 रेज्ड टू 8 अपॉन 5 रेज्ड टू 3. हेही आपण गुणाकाराच्या स्वरूपात लिहायचं. 5 इंटू 5 इंटू 5
8 टाइम अपॉन 5 इंटू 5 इंटू 5 3 टाइम्स कारण 5 रेजड टू 3 इतना ही 5 कैंसल होती बघा किती 5 शिल्लक राहिले 1 2 3 4 5 म्हणजे 5 किती राहिलेले 5 टाइम राहिलेले आपण हे इंडायसेसच्या स्वरूपात कसं लिहू 5 रेजड टू 5 याचा आंसर काय आलं 5 रेजड टू 5 म्हणजे या 8 मधून 3 मायनस झालेले आहेत आणि आंसर हे 5 आलेलं आहे बघा यावरून आपल्याला हा नियम लक्षात ठेवता येतो की ज्या वेळेला बेस सेम असतात बेस सेम असेल अशा घातांकित संख्येमध्ये जर भागाकार दिला असेल तर हे जे इंडेक्स असतात जे घातांक असतात त्यांची काय करायची वजाबाकी करायची व्हेन देयर इज अ डिव्हिजन ऑफ इंडायसेस विथ द सेम बेस ऍट दॅट टाइम वी मायनस द इंडेक्स फ्रॉम फर्स्ट टू सेकंड द मीनिंग ऑफ ए रेज्ड टू 0 एखाद्या संख्येचा इंडेक्स जर 0 असेल तर त्याचं आन्सर कसं येईल हे आपण पाहायचं आहे बघा ए रेज्ड टू यम डिवायडेड बाय ए रेज्ड टू यम म्हणजे यम मधून यम मायनस केला तर आपल्याला इथं काय मिळेल ए रेज्ड टू 0 आता ए रेज्ड टू 0 याचं आन्सर हे कायम किती असतं 1 असतं ए रेज्ड टू 0 याचा आन्सर किती येईल 1 येईल म्हणजे कोणत्याही संख्येचा जर इंडेक्स घातांक 0 असेल तर त्याचं आन्सर हे 1च असणार आहे मग 5 रेज्ड टू 0 असेल 8 रेज्ड टू 0 असेल 100 रेज्ड टू 0 असेल 1 रेज्ड टू 0 असेल तर या सर्वांचं आन्सर हे कायम 1च असणार आहे का तर इथं जर आपण बघितलं तर काय होते बघा ए रेज्ड टू यम आणि ए रेज्ड टू यम हे एकमेकाला इथं कॅन्सल होतील आणि जर कॅन्सल झाले तर याचं सुद्धा आन्सर आपल्याला किती मिळणार आहे 1च येणार आहे आणि ए रेज्ड टू यम मायनस यम म्हणजेच ए रेज्ड टू 0 आणि ए रेज्ड टू 0 म्हणजेच काय असणार आहे हे इथं आपल्याला इथं 1च येईल आणि इकडे काय असणार आहे ए रेज्ड टू 0 हे जर सोडवलं आपण तर याचं आन्सर येईल आपल्याला ए रेज्ड टू 0 आणि इकडं ए रेज्ड टू यम ए रेज्ड टू यम असेही कॅन्सल झाले तर काय आन्सर येईल इथं 1च येईल म्हणून ए रेज्ड टू 0 इज इक्वल टू 1 कोणत्याही संख्येचा जर घातांक 0 असेल तर त्याचं आन्सर हे 1च येतं त्याच पद्धतीनं द मीनिंग ऑफ ए रेज्ड टू मायनस यम म्हणजे एखाद्या संख्येचा इंडेक्स जर ऋणमध्ये दिला असेल एखाद्या संख्येचा इंडेक्स जर ऋणमध्ये दिला असेल एखाद्या संख्येचा घातांक जर ऋण संख्या असेल तर त्याचं आन्सर काय येईल ए रेज्ड टू यम इज इक्वल टू ए रेज्ड टू यम इंटू 1 इज इक्वल टू ए रेज्ड टू यम हे आहे असंच इथं आलेलं आहे आणि 1 साठी आपण घेतलेलं आहे ए रेज्ड टू यम डिवायडेड बाय ए रेज्ड टू यम हे जर सोडवलं तर याचंही आन्सर काय येतं 1च येतं म्हणून आपण हे इथं घेऊ शकतो ए रेज्ड टू यम डिवायडेड बाय ए रेज्ड टू यम इज इक्वल टू काय येईल तर ए मायनस यम प्लस यम येईल आणि छेदस्थानी ए रेज्ड टू यम इथं एकमेक कॅन्सल होतील ए रेज्ड टू 0 येईल आणि खाली ए रेज्ड टू यम येईल आता ए रेज्ड टू 0 म्हणजे कोणत्याही संख्येचा जर इंडेक्स 0 असेल तर त्याचा आन्सर 1 येतं हे आपल्याला माहीत आहे म्हणून ए रेज्ड टू 0 इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय ए रेज्ड टू यम म्हणजे फायनल आन्सर आपल्याला काय मिळालं तर ए रेज्ड टू मायनस यम इज इक्वल टू 1 अपॉन ए रेज्ड टू यम म्हणजे एखाद्या संख्येचा इंडेक्स जर ऋण संख्या असेल
मायनस असेल तर त्याचा आंसर हे आपण या स्वरूपात लिहू शकतो, म्हणजे 1/a^2m. एक उदाहरण इथं सोडवून पाहूया. बघा, 5 बेस आणि इंडेक्स आहे -3, तर हे याचा आंसर कसं येईल? तर याचा आंसर आपण या पद्धतीने लिहू शकतो, 1/5^3, 1/5^3. म्हणजे इथं याला मल्टिप्लिकेटिव इनवर्स असं म्हटलं जातं. 5 रेज्ड टू -3 चा मल्टिप्लिकेटिव इनवर्स आहे 1/5^3. त्याच पद्धतीनं 8 रेज्ड टू -4 असेल तर ह्याचा आन्सर येईल 1/8^4. 8^4, ठीक आहे. किंवा आपल्याला असं दिलं असेल 1/8^-4. 1/8^-4, तर आपण हे या पद्धतीने लिहू शकतो, 8^4. याचा आन्सर येईल 8^4. त्याच पद्धतीने जर आणखीन एक एक्झाम्पल, 5/3 आणि याचा इंडेक्स आहे -1, तर याचंही आपण मल्टिप्लिकेटिव इनवर्स लिहायचा 3/5, आणि हा मायनस निघून जाईल. जर आपल्याला 3/6 मल्टिप्लिकेटिव इनवर्स लिहा असं असेल तर आपण हे या पद्धतीने लिहू शकतो, 6/3^-1 या पद्धतीने, ठीक आहे. द इंडेक्स ऑफ द प्रॉडक्ट, द इंडेक्स ऑफ द प्रॉडक्ट म्हणजे गुणाकारांचा घातांक. दोन संख्या गुणाकाराच्या स्वरूपात दिल्या असता त्यांचा घातांक दिल्या असता ते उदाहरण सोडवणे. द इंडेक्स ऑफ द प्रॉडक्ट मीन्स इंडेक्स ऑफ मल्टीप्लाइड नंबर्स. एक्झाम्पल, हियर 2/3, हियर मल्टिप्लिकेशन ऑफ 2/3 इन ब्रॅकेट अँड इंडेक्स इज 4. 2 × 3 या गुणाकारांचा चौथा घात असं हे एक्झाम्पल आहे. तर ब्रॅकेटचा चौथा घात म्हणजे ब्रॅकेटमध्ये असलेल्या संख्या गुणाकाराच्या स्वरूपात आपण 4 वेळा लिहून घ्यायच्या आहेत. 2 × 3, 2 × 3, 2 × 3, 2 × 3, 2 × 3, आणि या 4 ब्रॅकेटचा 4 वेळा काय येईल, गुणाकार येईल. आता याच्यामध्ये तुम्ही बघितला तर 2, 2, 2, 2 हे 4 वेळा 2 आलेले आहेत, ते एकत्रित इथं मान्य करून घ्यायचे आहे. त्याच्यानंतर 3 सुद्धा 4 टाइम्स इथं आहे, म्हणून 3 सुद्धा 4 टाइम आपण इथं मल्टिप्लिकेशनच्या स्वरूपात लिहिलेलो आहोत. 3 × 3 × 3 × 3. आता आपण इंडेक्स आणि बेसच्या फॉर्ममध्ये या संख्या कशा लिहायच्या हे आपण पाहिलेलं आहे, म्हणजे 2 × 2 × 2 × 2 हे 4 टाइम मल्टिप्लिकेशन आहे. 2 चं
फोर टाइम मल्टीप्लिकेशन आहे, म्हणून आपण काय करायचं, इथं बेस हा 2 येईल आणि इंडेक्स किती 4 येईल. त्याच पद्धतीने 3 × 3 × 3 × 3 3 सुद्धा आपल्याला इथे गुणाकार 4 वेळा दिसतो, म्हणून काय येईल, बेस येईल 3 आणि इंडेक्स येईल 4. मग याचे आन्सर येईल 2 raised to 4 × 3 raised to 4 या पद्धतीने. आणखीन एक उदाहरण पाहूया. फोर अपॉन फाईव्ह रेज्ड टू थ्री. आता इथं बघा, हे हा भागाकार आहे 4 / 5 आणि याचा इंडेक्स आहे 3. तर इथंही त्याच पद्धतीने येईल, आपण 4 upon 5 3 times मल्टिप्लायच्या स्वरूपात लिहायच्या आहे, 4 upon 5 × 4 upon 5 या पद्धतीने. आता इथं वरती काय येईल, 4 × 4 × 4 न्यूमरेटरचा आपण गुणाकार करतो 4 × 4 × 4 आणि डेनॉमिनेटरमध्ये 5 × 5 × 5 येईल, 5 × 5 × 5. आता हेच कसं येईल बघा, तर 4 times मल्टिप्लिकेशन आहे, म्हणून 4 raised to 3 आणि 5 times मल्टिप्लिकेशन आहे, म्हणून 5 raised to 3 या पद्धतीने येईल. बघा आणखीन एक एक्झाम्पल सॉल्व्ह करून देते मी इथं. 4 × 5 raised to 4 4 × 5 4 times घ्यायचं आपण, 4 × 5 4 times ब्रॅकेट घेतलेले आहेत, 4 times ब्रॅकेट्समध्ये मल्टिप्लिकेशन केलेलं आहे, कारण का याचा जो इंडेक्स आहे तो 4. आता हे सर्व जे 4 आहेत ते एकत्रित घेऊया, 4 × 4 × 4 × 4 4 times. त्याच्यानंतर 5 × 5 × 5 4 times 5 × 5 × 5 आता 4 हे 4 times आलेलं आहे, म्हणून 4 raised to 4 × 5 सुद्धा किती वेळ आलेला आहे, मल्टिप्लिकेशन 4 times, म्हणून 5 × 4 या पद्धतीनं आपण जर गुणाकार दिला असेल आणि त्या गुणाकाराचा इंडेक्स असेल तर या पद्धतीनं सॉल्व करू शकतो.